भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये संपूर्ण राष्ट्रासाठी सर्वोच्च न्यायालय, राज्यामधील उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय आणि स्थानिक स्तरावरील न्यायालय असतात. घटनेनुसार सर्वोच्च न्यायालयात 1 सरन्यायाधीश आणि 30 इतर न्यायाधीश असतात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या निश्चित करण्याचा अधिकार संसदेला असतो. पण हे झालं आताचं. पण प्राचीन काळी भारतीय न्यायव्यवस्था कशी होते किंवा लोकांचा न्याय निवाडापूर्वी कसा व्हायचा, या सगळ्या बाबींचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी हर्षदा, तुम्ही बघत आहात MCN न्यूज. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ यानंतर शासन व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग म्हणजे न्यायव्यवस्था. भारतात न्यायव्यवस्था वॉरन हेस्टिंग यांनी आणली. भारतामध्ये न्यायदानाची प्रक्रिया ही तशी प्राचीन काळापासून अविरत सुरूच असलेली प्रक्रिया. प्राचीन भारतात आजच्या भाषेत आपण ज्याला कायद्याचे राज्य म्हणतो ते म्हणजे धर्म. आपले राज्य चालवताना कोणताही निर्णय हा धर्माला अधीन राहून घेतला की नाही याची तपासणी राजाने करणे गरजेचे होते. तसेच प्राचीन काळापासून दोन व्यक्तीमध्ये किंवा व्यक्तिसमूहामध्ये तंटे सोडवतानाही राजाला धार्मिक कक्षेत राहून निर्णय घ्यावा लागायचा. अशा प्रकारे आपली न्यायव्यवस्था बदलत गेली आणि सध्याचे स्वरूप पाहिले तर ब्रिटिशांच्या पद्धतीनुसार सध्या कार्यरत आहे. तालुका आणि जिल्हा स्तरावर दिवाणी आणि फौजदारी न्यायालये, तर 25 उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय अशी आपली न्यायव्यवस्था. हे झालं आताचं. पण प्राचीन काळी भारतामध्ये राजेशाही होती, त्यावेळी राजदरबारामध्ये निवाडे होत होते. त्यासाठी प्रधान आणि राजगुरू यांचा निवाडा संबंधीचा विचार घेऊन राजा निवाडा करत होता. दिवाणी न्यायासाठी सुरुवातीला एखाद्या अधिकाऱ्यापुढे पूर्व पक्ष सादर केला जात होता. पूर्व पक्ष म्हणजे आज आपण दाखल करत असलेली तक्रार किंवा FIR. त्यानंतर ज्याला आपण वकील पत्र म्हणतो तशा प्रकारचा उत्तर पक्ष सादर करावा लागत होता. दोन्ही पक्षांना त्यांचे साक्षीदार सादर करावे लागत होते. मग सर्व गोष्टींचा बरोबर विचार करून न्याय केला जात होता. त्याला तेव्हा निर्णय असं म्हणत होते. विजयी पक्षाला जयपत्र दिल्या जाई आणि आरोपी शिक्षा अथवा दंड केला जात होता. राष्ट्राच्या इतिहासात वेगवेगळ्या काळात न्यायव्यवस्थेने विविध प्रतिसादांना न जुमानता भारताने स्वातंत्र्य आणि लोकशाही बळकट आणि सुरक्षित करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे, हे अगदी स्पष्ट आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.